दादा गाडी थांबवा बाजूला, गाडी थांबवा. तन्मय. ओ मॅडम, बॅग, गाडीचे पैसे. तन्मय, तन्मय थांब. ही गल्ली तर इथेच संपली. तन्मय, आता पोहोचलात का तुम्ही? अद्वै, तन्मय घराबाहेर कसा पडला? तन्मय घराबाहेर? शेखर बाबा शेखर थांबा, शेखर. आता काय झालं नक्की आता तिथे? अरे शेखर आणि तन्मय दोघही इथे, ते घराबाहेर कसे पडले? आता मला सांगा आता एक्झॅक्टली कुठे आहात तुम्ही? मी मातोबा टेकडीच्या इथे, मी घेऊन येते त्यांना घरी. ओके ठीक आहे. साहेब, बाबा आणि तन्मय घरात कुठेच नाही आहे. तन्मय शेखर तुम्ही इथे कसे आलात? तन्मय शेखर, अरे काहीतरी बोला. तन्मय शेखर, मी काय विचारते, तुम्ही इथे कसे आलात? अरे कुणीतरी काहीतरी बोला, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथे कसे आलात तुम्ही? कोणी आणलं तुम्हाला इथे? बाहेर कशी पडली पेटाऱ्यात? बाबा आणि तन्मय, आणि तन्मय घरी नाही. इंद्राणी हत्त्यांनी बाबा आणि तन्मयला मातोबाच्या टेकडी रोडवर पाहिलं. मी इंद्राणी हत्त्यांना फोन करून बघतो. कुणी आणलं तुम्हाला इथे? अरे काहीतरी बोला. चला घरी चला. Thank you.
उचलत नाही येतात त्या. त्यांचा फोन नको. विरूच्या गायब झाल्या म्हणजे म्हणजे इतरांना त्यांच्या जीवाला सुद्धा धोका असू शकतो. साहेब मला तिथे जायला हवं. इतर थांबा, मी पण येतो तुझ्या. नाही नाही नाही, तुम्ही इथेच थांबा. इतर पण साहेबांचं आहे का? आपण फाल्गुनी ते केतकी काकड तेजस भाऊजीना असं घरी एकटं नाही सोडू शकत. तुम्ही घरीच थांबा, मी जाऊन येते. ओके चल. आत्याने हीच जागा सांगितली होती. ताई म्हातोबा टेकडीकडे हाच रस्ता जातो ना? हो हो. मला सांगा, तुम्हाला इथे एखादा मुलगा दिसला होता का? गारे डोळे त्याचे आणि गुलाबी रंगाचा टी शर्ट घातलाय. नाही नाही नाही. मग बाई तिचे सुद्धा गारे डोळे आहेत आणि तिच्याकडे एखादी बॅग असेल अशी एखादी बाई दिसली? नाही नाही. हाच रस्ता ना? हो. पुढे जंगल आहे, सांभाळून जा. माझा फोन हरवलाय, मी जरा एक कॉल करू का? मला फोन शोधायचा. थँक्यू. सापडला. थँक्यू दादा.
शेखर शेखर मला सोडा. तन्मय तन्मय अरे घरी जाऊया ना. शेखर तन्मय मला सोडा इथून. त्रेनयना हरली विरोचक जिंकला सगळे मरणार. एक करून सगळे मारणार. विरोचक सगळ्यांना मुक्त करणार. त्रिनयना हरली विरोचक जिंकला सगळे मरणार. एक एक करून सगळे मरणार. विरोचक सगळ्यांना मुक्त करणार. आलं व्यवस्थित ऐकायला. का सांगू परत. त्रिनयना हरली विरोचक जिंकला सगळे मरणार. एक एक करून सगळे मरणार. विरोचक सगळ्यांना मुक्त करणार. बिंडुक जा जरा ती खुर्ची घेऊन. कोळिष्ट तर साफ कर. तुम्ही त्रिनयनेच्या लेकी फार हुशार. बाकी खूपच फारच. इथे मीच वश केलेल्यांच्या मनातला ऐकती अस तू. कस काय कमाल बिंडुक. तुझी बहीण अगदी तुझ्यासारखी आहे रे. हिम्मत असेल तुझ्यात तर सोड मला. नाहीये हिम्मत. खुश हसा हसा हसा. मला तळघरात डांबलंस तेव्हा काय म्हणाली होतीस. इथेच राहायचं होता आयुष्यभर. सुटका नाही
तेच तुला सांगते मी आता. इथेच राहायचंस मरेपर्यंत. सुटका नाही. आता तुझी लाडकी बाजी हो, नाहीतर त्री नाही नाही इथेच. बस 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 बस. तनू मला सांगितलंय की नाही तुला खूप वेळ घराबाहेर राहायचं. जा बघू घरी. थांब थांब थांब. नेत्राला तिच्या आत्याकडून निरोप पाठवूया ना काहीतरी. असा पाठवणार पण पेन नाहीये. बिंडू रक्त काढ बघू हिचं. नेत्राला तिच्या प्रिय आत्याच्या रक्ताने लिहिलेलंच पत्र पाठव. बघ काही मिळतंय का. काय झालं मित्रा. तन्मय बाबा आत्या कुठे आहेत. मित्रा बोल ना काय झालं. नाही सापडले. पोलीस नाही सापडले. इंद्राणी आत्यांचा फोन पडला होता तिथे. विरोचकाने त्या तिघांना कुठेतरी नेऊन ठेवलंय. नक्की आजूबाजूला सगळीकडे बघितलंच नाही. मी सगळीकडे पाहिलं. सगळीकडे सगळं आसपासच्या लोकांना सुद्धा विचारलं पण कोणाला काहीच माहित नाहीये. साहेब काही करणार नाही. विरोचकाने त्या तिघांना काही करण्याआधी त्या तिघांना विरोचकाने कुठे ठेवलंय आपल्याला शोधावं लागेल. पण कसं शोधायचं. तिथं विरोचकाने हे सगळं खूप विचारपूर्वक केलं. बाबांकडे तन्मयकडे त्यांचा फोन नाहीये आणि इंद्राने त्यांचा फोन सुद्धा मुद्दाम तिथेच टाकला. त्यामुळे आपण मोबाईल लोकेशनवर त्यांना ट्रॅकच नाही करू शकत. मग आता काय करायचं. त्यांना कसं शोधायचं. नित्र विरोचकाची ही नवीन खेळी आहे. विरोचक त्यांना अशा जागी नाही ठेवणार जिथे आपल्याला ते सहजासहजी सापडू शकतील. विरोचक त्यांना अशाच ठिकाणी ठेवणार जिथे आपण सहजासहजी पोहोचू शकत नाही. साहेब मग आता करायचं काय. पोलीस अशा ठिकाणी पोहोचू शकतात जिथे आपण नाही पोहोचू शकत. म्हणजे त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरा असतात, त्यांचं इन्फॉर्मस. पण पोलिसांना सगळं सांगायचं कसं. नाही पोलिसांना सगळं नाही सांगायचं. पोलिसांना एवढं सांगायचं की आपल्या घरातली तीन माणसं बेपत्ता आहेत. दॅट्स इट. नेत्र विचार करायला वेळ नाही आता आपल्याकडे. आपल्याला खूप उशीर होईल. मी पोलिसांना फोन करतो लगेच. तन्मय